संपेल हे नाही. आता याच्यामध्ये जर समजा 3 वाजेपर्यंत याच्यामध्ये आता मला काही सांगता येत, उत्कंठा लागलेली आहे, उत्कंठा लागून राहिली, परंतु त्यातनं सुद्धा एक चांगल्या प्रकारे सद्बुद्धी त्या ठिकाणी त्यांना देव आणि या महाविकासाकडे पाठवणे उभं राहावं. पण काही कार्यकर्ते असं म्हणतात की सद्बुद्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यायला पाहिजे, नाना काटेंना माघार घ्यायला सांगायला पाहिजे. बरोबर आहे, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आता ती वेळ आता त्यांना. पण अजितदादांचं पण चॉईस हे राहुल कलाटेच होते, हे खरं आहे का? नाही, परंतु खरं जर पाहिलं तर अजितदादांच्याच मनामध्ये राहुल कलाटे होते, परंतु एक पक्ष संघटना आणि पक्ष संघटनेची ध्येय धोरण त्याच्यामध्ये हा विचार त्या ठिकाणी आला असं मला वाटतं, आणि त्यातनं एक काही माहिती घेऊन त्यांनी निर्णय घेतलेला आहे. स्वतः म्हणता की ब्लू व्हाईट बॉय आहे राहुल कलाटे अजितदादांचा, तर ब्लू व्हाईट बॉय बॉय सोबत हा अन्याय, म्हणजे जो चॉईस आहे जो मनाच्या जवळ आहे त्याच्यावरती अन्याय. अन्याय तर नाही होणार, पण कुठेतरी न्याय देतील असं मला वाटतं. तुम्ही नेमकं पक्षाच्या वतीने नागरिक सुद्धा शून्य आहे, चांगल्या प्रकारे निर्णय घेतील असं मला त्यांनी वाटतं. नाही, त्याच्यामध्ये मी जर पाहिलं तर एक राहुल दादा कलाटेंना मात्र चांगली पडली होती, हे मात्र मी सुद्धा आहे. शेवटी राजकारणात काही गोष्टी असतात, आता निर्णय पक्षाने घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या सरकार कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन निश्चितपणे त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं, त्यातून ठिकाण घेऊन सहजा समजा असेल तर 10 मिनिटंसुद्धा लागणार नाही इथं जाणार त्यांच्या त्या प्रभागामध्ये मागायचं जवळच ऑफिस आहे, त्यामुळे ते अजूनही आपण त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मला खात्री आहे. नेल बायटिंग फिनिश आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, तसंच वाटून राहिलं की आता की काय होईल, कुठे दादा राहुल दादा केव्हा येतील. आता त्याच्या बाबतीमध्ये आता आपण सर्वजण इथं आहोत, मलाही सांगता येते, परंतु मला तरी वाटतं की भविष्य चांगलं आहे राहुल कलाटेंना, त्यांनी त्यांचा निर्णय चांगला. बघा